वळूयात पुढच्या बातमीकडे. यूट्यूबच्या सहाय्याने डेटिंग ऍप तयार करून अनेकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या युवकाला आता अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या सायबर शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. यूट्यूबच्या सहाय्याने शिकला तंत्रज्ञान. डेटिंग ऍपच्या नावाखाली हनी ट्रॅप. अनेकांना लावला लाखोंचा चुना. लॉकडाऊन काळात हाताला काम नव्हतं, मग काय 24 तास हातात मोबाईल. याच मोबाईलनं नथ्यू खेवले या आरोपीला एक आयडिया दिली. त्याने यूट्यूब वरून डेटिंग ऍप कशी करतात ते पाहिलं आणि वेगवेगळी डेटिंग ऍप तयार केली. यातून त्यानं अनेक तरुणांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं. तरुणी असल्याचं भासवं तो त्यांच्या बरोबर अश्लील व्हिडिओ बनवू लागला. त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. त्यातून त्यानं खंडणीही वसूल केली. तो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज एक्सचेंज करायचा त्यांच्यासोबत आणि नंतर त्यांना ट्रॅप करून त्या व्हिडिओजच्या माध्यमातून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचा, एक्सटॉर्शन करण्याचा हा प्रकार होता. ह्या घटनामध्ये काही लोक समोर आले. हा प्रकार अनेक लोकांसंदर्भात झाला असला तरी बदनामीपोटी कुणी स्वतःहून पुढे येत नव्हतं. मात्र यातील एका पीडित युवकानं धाडस दाखवून याबाबत तक्रार केली. पोलिसांनी अशा पद्धतीनं जाळ्यात फसलेल्या व्यक्तीची संख्या अधिक असल्याची भीती व्यक्त केली आहे. शाळेत ढ असणारा हा नथ्यू मोबाईलच्या माध्यमातून तंत्रज्ञान शिकला, पण त्याचा चुकीचा वापर त्यानं केला आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संजय तुमराम, साम टीव्ही, गडचिरोली. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र लगेचच पाहणार आहोत व्हायरल सत्य माझा सहकारी भूषण करंदीकर सोबत. नमस्कार.